अवनीश प्रस्तुत जुने आणि नवीन नाट्यगीतांचा सुरेल आविष्कार नाट्यरंग शनिवार दिनांक 1 जून रोजी निवारा वृद्धाश्रम नवी पेठ येथे प्रवेश विनामूल्य. चित्र आणि शिल्पांच्या मनोहारी कलाकृती एकाच कला दालनात पाहण्याची संधी पुणेकरांना रंग समर्थ या प्रदर्शनामुळे मिळाली आहे. ग्रामीण संस्कृतीचे नयनरम्य दर्शन, समुद्र सौंदर्याचा विविध छटा, मानवी चेहऱ्याचे विविध भाव टिपणारी व्यक्तिचित्रे, इतिहासाची साक्ष देणारी वास्तुचित्रे, निसर्गाच्या विविध रंगांचे उधळण करणारी निसर्गचित्रे आणि व्यायामाचे महत्त्व सांगणाऱ्या मोहक कलाकृती हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे. यशवंतराव चव्हाण कला दालनात नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी रंगसमर्थ या भव्य राज्यस्तरीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर येथील विशेष मुलांची संस्था असलेल्या स्वयं संस्थेच्या मुख्याध्यापिका शोभा तावरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. प्रदर्शनात जलरंग, तैलरंग, शिल्पकला, ॲक्रेलिक, चारकोल, पेन्सिल स्केच अशा विविध माध्यमातून काढलेली विविध प्रकारची चित्रे मांडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, छत्रपती शाहू महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी असे पेन्सिल स्केच व चारकोलच्या माध्यमातून साकारलेली चित्रे, तर चर्चगेट रेल्वे स्टेशन, सुवर्ण मंदिर, ऐतिहासिक वाडे अशी जलरंगाच्या माध्यमातून साकारलेली वस्तुचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. तसेच कोकणातील हिरवीगार झाडी, निळाशाळ समुद्र, सायंकाळचा समुद्र किनारा असे निसर्गाचे दर्शन घडवणारे निसर्गचित्रे प्रदर्शनात पाहायला मिळतात. एमसीलच्या माध्यमातून साकारलेली शिल्पे हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनात गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, दिल्ली, गुजरात या राज्यांसह 25 विविध शहरातील कलाकारांनी सहभाग घेतला आहे. तसेच 8 वर्ष वयोगटातील कलाकारांपासून 80 वर्ष वयोगटाच्या कलाकारांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन रविवार 2 जूनपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात विनामूल्य खुलं राहणार आहे. रंगसमर्थ ही संस्था नवोदित आर्टिस्ट, नवोदित कलाकार ह्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करते. मागे आमचं जानेवारीमध्ये पहिलं एक्झिबिशन झालेलं होतं, त्यानंतर कोल्हापूरला एक एक्झिबिशन झालेलं आहे आणि आता पुण्यामध्ये हा आमचा 3rd एक्झिबिशन शो आहे. ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस जवळजवळ जानेवारीच्या महिन्यामध्ये जवळजवळ 150 ते 125 आर्टिस्ट लोकांनी सहभाग घेतलेला होता. बरेचसे हॉबी आर्टिस्ट म्हणून जे असतात त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. होतं काय की जे कलाकार आहेत ते फार म्हणजे डिप्लोमा कोर्सेस वगैरे करून आलेले असतात, पण हॉबी आर्टिस्ट आहेत त्यांना कधीही आपली कला प्रदर्शन करण्याची किंवा प्रदर्शित करण्याची संधी मिळत नाही. तर हा प्लॅटफॉर्म त्यांना ती संधी उपलब्ध करून देतो. आता इथे जेवढी चित्रं लागलेली आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 150 चित्रांचा सहभाग आहे आणि जवळजवळ 35 ते 40 आर्टिस्ट लोकांनी सहभाग घेतलेला आहे. आता हे जे काय सर्व कलाकार आहेत हे ह्या प्लॅटफॉर्ममुळे भविष्यामध्ये आणि पत्रकार आणि मीडिया ह्या माध्यमातून त्यांचं नाव थोड्या काळानंतर नावारूपाला येणार आहे. चित्रकलाचा मुख्य विषय म्हणजे निसर्गचित्र आणि ग्रामीण ह्या दोन याच्यामध्ये आता जेवढी चित्रं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. ह्याच्यामध्ये वॉटर कलर पेंटिंग्स, त्यानंतर ॲक्रेलिक कलर्स, ऑइल कलर्स आणि त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट, त्याच्या व्यतिरिक्त वायर बाइंडिंग पेंटिंगसुद्धा आहेत, स्टॅच्यूजसुद्धा आहेत. तर असे जे काय वेगवेगळे चित्रकारेचे अंग आहेत ते सर्व एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अतिशय उत्तम प्रतिसाद जानेवारी महिन्यामध्ये जे आमचं एक्झिबिशन झालेलं होतं त्यावेळेस लिटरली म्हणजे आम्हाला ह्या पॅसेजमध्ये फिरायलासुद्धा जागा नव्हती. म्हणजे असं नाही की शनिवार आणि रविवार ह्या सुट्टीच्या काळामध्ये लोक प्रदर्शन बघायला येतात, परंतु प्रदर्शनाला इतर वारीसुद्धा म्हणजे गुरुवार, बुधवार, शुक्रवार अशा काळातसुद्धा भयानक क्राऊड इथे जमा झालेला होता आणि त्यामुळं जे नवोदित कलाकार आहेत त्यांना फार स्फूर्ती मिळालेली आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळेच त्यांना त्यांचं भविष्य समजण्यात येईल.